जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज शासन दरबारी बुलंद करणारे एकमेव न्यूज चॅनल राजमुद्रा न्यूज लाईव्ह। अभंग पुस्तकालय आणि प्रकाशनाच्या वतीने आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते नेते माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या गौरव सोहळा आणि प्रकट मुलाखत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले अर्थात छगन भुजबळजी सत्कारमूर्ती गौरवमूर्ती या ठिकाणी आहेतच, मुलाखतकार ज्येष्ठ संपादक अतिशय परखडपणे आपले विचार व्यक्त करणारे मुलाखतकार प्रवीण वर्धापूरकरजी, अमरनाथ राजूरकर, संजीव कुलकर्णी, हरिहरावजी भोसीकर, कमलकिशोरजी कदम, संजीव कुलकर्णी आणि सर्व या ठिकाणी आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने आलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, मला अतिशय आनंद आहे की आज भुजबळ साहेबांचा या ठिकाणी नांदेड नगरीमध्ये सत्कार करण्याचा योग या मुलाखतीच्या निमित्ताने मला आला। आम्ही फार जवळून काम केलेलं आहे, अजूनही जुन्या आठवणी आमच्या सर्वांच्या ताज्या तशाच आहेत आणि ज्या ज्या वेळेस ते मला भेटतात किंवा माझी त्यांची भेट होते त्या त्यावेळेस ते म्हणतात हॅलो हाव आर यू माय CM, मी म्हणलो त्यांना हाव आर यू माय DCM, असं आमचं गंमत चालत असते। अशा आमच्या सर्व जुन्या आठवणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कालावधीमधल्या या आजही माझ्या स्मरणामध्ये आहेत। खरं म्हणजे भुजबळ साहेबांची काही वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये नगरसेवकापासून महापौरापासून उपमुख्यमंत्री आमदार आणि नंतर मंत्री उपमुख्यमंत्री असे विविध स्तरावर अतिशय उत्कृष्टपणे ज्यांनी आपली राजकीय कारकीर्द मोठ्या संघर्षाने पार पडली अशा प्रकारची कारकीर्द भुजबळ साहेबांची राहिलेली आहे आणि मला खात्री आहे की त्यांची आजची मुलाखत नक्कीच प्रेरणादायी आणि आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी नक्की राहील यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आहे। शेक्सपियर म्हणाले व्हॉट्स इन अ नेम, नावात काय आहे, पण भुजबळांच्या बाबतीमध्ये अपवाद आहेत। भुजबळ साहेबांचं नावच एवढं आहे की त्यांनी त्या नावाला साजेसं असं बळात भुज आणि बळ अशा प्रकारचं बळ त्यांनी आपल्या म्हणजे कर्तृत्वाने दाखवून दिलेलं आहे असं मी म्हणणं चुकी ठरणार नाही। अशा प्रकारची त्यांची राजकीय कारकीर्द बळ वापरण्याचा कसा बाकी काही प्रसंग आला नाही पण वैचारिक बळच एवढं भुजबळ साहेबांचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठं राहिलेलं आहे की ते आम्ही सर्वांनी फार जवळून पाहिलेलं आहे आणि आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे। म्हणजे त्यांच्या पुस्तकामध्ये थोडंफार वाचण्याची वेळ मला मिळाली, त्याच्यामध्ये त्यांचे शैक्षणिक आयुष्य, फुटपाथवर भाजीपाला विकला असल्याचे तेव्हाचे कठीण दिवस आणि तिथून राज्यातले एक मातब्बर नेते म्हणून त्यांनी ओळख आज आपली सर्वांना करून दिलेली आहे, अशा प्रकारची कारकीर्द भुजबळ साहेबांची राहिलेली आहे। एक दृढ निश्चयी, धाडसी, खंबीर आणि स्वयंभ नेतृत्व असं भुजबळ साहेबांची ओळख खरं म्हणजे आहे। गेल्या म्हणजे 26व्या वर्षी ते मुंबईचे नगरसेवक राहिले, महापौर झाले, 38व्या वर्षी आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्या जर चढउतार राजकारणातला हा प्रवास जर पाहिला त्याच्यामध्ये अनेक चढउतार त्यांनी अनुभवलेले आहे, पाहिलेले आहेत, पण कधी न डगमगता ज्या जसे दिसतात तसेच त्यावेळेससुद्धा फर्म राहून त्यांनी मुकाबला सर्व गोष्टींचा केलेला आहे हे मला आवर्जून मी या ठिकाणी त्याचा साक्षीदार आहे। आणि त्यामुळे ही सर्व चार दशके जी आहेत त्यांचं कार्य आपण जे पाहतोय राजकारणासोबतच समाजकारणातील एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे। बहुजन समाजाचे नेते, एक उत्तम संघटक म्हणून भुजबळांना खऱ्या अर्थाने बहुजन नायकालाही ज्या ज्याप्रमाणे बहुजन नायक असला पाहिजे त्याच प्रकारची त्यांची एक कारकीर्द राहिलेली आहे। शाहू फुले आंबेडकरांचा विचारावर श्रद्धा असणारे, आयुष्यभर समतेचे तत्व जोपासून काम करणारे आणि खऱ्या अर्थाने फक्त बोलून नाही तर कृतीने आपली सर्व ही जी काही त्यांनी जी विद्या आत्मसात केलेली आहे किंवा जे काही त्यांचं आयुष्याचं ध्येय आहे ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यामध्ये त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही, किंबहुना त्याचे परिणाम काय होतील
याचाही विचार त्यांनी फारसा केलेला नाही. एक फरडे वक्ते म्हणून ते जाणले जातात. ते उभे टाकले बोलला सभागृह शांतपणे त्यांची बाजे विधानसभेमध्ये आम्ही पाहतो. ते उभे टाकल्यानंतर पिन ड्रॉप सायलेन्स असतो की भुजबळ साहेब नेमकं काय बोलणार आहेत आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपले विचार मांडणार आहेत. अशा पद्धतीचं एक त्यांची एक दबदबा आहे. आणि ह्या सगळ्या कामामध्ये निश्चितच म्हणजे फार गंभीर भाषण असतात. कधीकधी मिश्किलपणे बरंचसं ते बोलून जातात आणि ते बोलल्यावर हास्याचे फवारे उडतात. मी पाहिलेलं जवळून की अतिशय योग्य पद्धतीने सभागृहामध्ये सुद्धा सभापतींना विचार करावा लागतो की भुजबळांच्या बोलण्याच्या मागे अर्थ नेमका काय. अशा पद्धतीने भुजबळ साहेब आपली बॅटिंग सभागृहात सुद्धा एक हजार जबाबदारी आणि विनोदबुद्धीने काम करणारे असे आमचे सहकारी म्हणून मी त्यांना पाहतोय. म्हणजे अतिशय अभ्यासू भाषणं आहेत. परवा सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर ते ज्या उठतात त्यावेळेस समोरच्या मंत्र्यांना फार विचारपूर्वक उत्तरं द्यावं लागतात. धोरणात्मक स्वरूपाचे विषय असतात. सभागृहामध्ये पॉईंट ऑफ ऑर्डर काढला, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन उपस्थित केला, तर मी पाहतो की समोरच्या मंत्र्यांना 10 वेळा विचार करून उत्तरं द्यावं लागतं. कारण की एक अनुभवाची जी त्यांची जी त्यांच्या मागे जी बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे समोरच्याला उत्तरं देतानासुद्धा 10 वेळा त्यांना विचार करावा लागतो. अर्थात ते एक राजकारणात जरी असले तर राजकारणात यायच्या अगोदर एक उत्तम कलाकार राजकारणातले कलाकारच आहेत ते. म्हणजे कलाकार राजकारणातल्या अगोदरसुद्धा त्यांच्याबद्दल जी काही माहिती आहे. दैवत नावाच्या एका मराठी चित्रपट त्यांनी डॉक्टरची भूमिका बजावली. बरोबर ना भुजबळ साहेब? बरोबर आहे ना? म्हणजे थोडीफार माहिती जी काय घेतली. एक डॉक्टरची भूमिका त्यांनी बजावली आणि कॉलेजला असताना 12:05 या हिंदी नाटकाचं सुद्धा त्यांनी काम केल्याचं मला कळतं. त्यावेळेस 12:05 होतं, आता 10:10 फरक पडला थोडासा, पण ते स्थिरावले आहेत. ते हे नाटक नाही आहे. 10:10 ही ज्या पद्धतीने त्यांनी आता 10:10 त्यांच्या पक्षाचं काम जे करत आहेत, प्रवास त्यांचा काँग्रेसमधून ते राष्ट्रवादीमध्ये गेले, तिथेही काम पवारसाहेबांच्या बरोबरीने चांगलं काम भुजबळ साहेब करत आहेत. आणि त्यामुळे हे त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी काम असं चांगलं चालू ठेवावं. आणि महाराष्ट्रातल्या तमाम शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचे जी सर्व आपले सहकारी आहेत किंवा जे काही आपल्याला मानणारा वर्ग आहे त्यांना एक उत्साह आणि स्फूर्ती देण्याचं काम आपण आगामी काळात करत राहाल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. मित्रहो, त्यांच्या आणि माझ्याबद्दल एक विशेष योगायोग आहे असं मला वाटतं. बऱ्याचशा वेळेस त्यांचा नाशिक जिल्हा, माझा नांदेड जिल्हा, दोन्ही ठिकाणं ही गोदावरीच्या तटावर बसलेली ठिकाणं आहेत. ते महसूल मंत्री होते, मी सुद्धा महसूल मंत्री होतो. ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, मी सुद्धा सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिलो. ते मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस माझ्याबरोबर उपमुख्यमंत्री झाले, आणि दुसऱ्यांदा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले. आता याच्यापुढे मला शुभेच्छा आहेत, मनापासून शुभेच्छा आहेत भुजबळ साहेबांना. अशीच कारकीर्द त्यांची तुम्हाला ही आगामी काळामध्ये चढती कमान आपल्या सगळ्या कारकिर्दीची राहावी. आणि मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम करायला संधी मिळाली तर आम्हाला मनापासून आनंद. भुजबळ साहेबांच्या क्षमतेबद्दल शंका नाही, काम अतिशय चांगलं आहे, भरपूर कामच आहे. मी पाहतोय की नाशिक प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या मतदारसंघात आपल्या जिल्ह्यात कामच करत असतो. आम्ही सुद्धा संधी मिळाली नांदेड जिल्ह्याला काय जास्तीच देता येईल हा प्रयत्न असतोच आपला. पण भुजबळ साहेबांच्या कारकिर्दीमध्ये पाहतो नाशिकचं जे चित्र बदललं आहे, नाशिकचा जो चेहरा मोहरा बदलला आहे तो केवळ आणि केवळ भुजबळ साहेबांच्यामुळे बदललेला आहे असं मी म्हणलं तर वावगं ठरणार नाही. नाशिकचा जो मोठा पूल झालेला आहे, ट्रॅफिक सर्व बाहेर एकेकाळी नाशिकला यायला ट्रॅफिकला खूप, मुंबई नाशिक हायवेसुद्धा हा भुजबळ साहेबांच्या त्या कारकिर्दीमध्ये एक चांगलं काम या सगळ्या कामामध्ये झालेलं आहे. आणि अनेकांना माहीत आहे की मला माहीत नाही, परंतु त्यांचं शिक्षण, त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केलेली आहे, ही खास त्याच्यामागची पार्श्वभूमी आहे. एक अभियंता म्हणून त्यांचं जे काम राहिलेलं आहे हे ते आता प्रत्यक्ष मंत्री म्हणून काम करत असताना या सगळ्या त्यांच्या शिक्षणाचा अनुभव हा महाराष्ट्राने घेतलेला आहे, पाहिलेला आहे. आणि त्यामुळे त्यांचं जे काम आहे ते खूपच त्याची व्याप्ती मोठी आहे. मला मुद्दाम सांगितलं आहे त्यांनी अनेक कामं केली. कुठल्या प्रमुख कामामध्ये पुणे येथील महात्मा फुलेंचा वाड्याचं कायापालटसुद्धा करण्याचं काम जर कोणी केलं असेल आणि राष्ट्रीय स्मारकामध्ये जर रूपांतरित करण्याचं काम जर कोणी असेल तर भुजबळ साहेबांच्यामुळे शक्य झालं हे मला मुद्दाम
आवरून सांगितलं पाहिजे. बेळगावच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. आपल्या सीमा प्रश्नाचा विषय वेषांतर करून मुंबईतून बेळगावला पोहोचले. बॉम्बे ते बॉम्बेचे मुंबई नामकरण करण्यामध्ये महापौर असताना त्यांची सुमाची भूमिका महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि अशा सगळ्या अनेक महत्त्वपूर्ण त्यांचे निर्णय जे काय त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी घेतले हे महाराष्ट्रामध्ये कधी विसरणार नाही अशा प्रकारची त्यांची कारकिर्द राहिलेली आहे. त्यामुळे मी अधिक वेळ त्यांच्यावर बोलण्यामध्ये घालवणार नाही. आणि मला खात्री आहे की आज बर्दापूरकरजी ज्या गोष्टी अनेकांना माहीत नसतील किंबहुना आज या मुलाखतीच्या माध्यमातून पुढे येतील त्यातून भुजबळ हे बाहेरचे काय आणि मधून काय हे लोकांना नांदेडच्या निश्चित कळेल. अशा प्रकारची मुलाखत व्हावी अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि आगामी काळामध्ये भुजबळांच्या सान्निध्यामध्ये आम्ही सर्व मंडळी काम करत असताना निश्चित आमच्या सहकार्याला या आगामी काळात यशस्वी वाटचाल त्यांची व्हावी. राजकीय वाटचाल असो सामाजिक असो त्यांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.